रामोशी समाजातील काही महिला अजूनही चूल आणि मूल या प्रथेमध्ये अडकल्यात. या प्रथेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवती अध्यक्षा नमिता बोडरे यांनी जुन्नर तालुक्यातील बेल्ले आणि आळेफाटा येथील रामोशी समाजातील महिलांना मार्गदर्शन केलंय. रामोशी समाजातील काही महिला अजूनही चूल आणि मूल या प्रथेमध्ये अडकल्यात, त्यामुळे रामोशी समाजातील महिला सक्षम झाल्या पाहिजे. शासकीय योजनांची माहिती समाजातील सर्व महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे. विधवा महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. महिलांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांना धीर देणं या निमित्ताने नवीन वर्षानिमित्त हळदी कुंकुवाचा कार्यक्रम महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आला होता. यावेळी नमिता बोडरे समाजातील महिलांशी बोलत होत्या. यावेळी अन्याय अत्याचार समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंजना गोफणे, अहमदनगर अत्याचार भ्रष्टाचार समिती अध्यक्ष बाळासाहेब शिरतर, जय मल्हार क्रांती संघटना संपर्क प्रमुख आणि शिवशंभो छावा प्रतिष्ठान संघटक जुन्नर तालुका संदीप शितोळे, तसेच यावेळेस जुन्नर रामोशी समाजातील महिला उपस्थित होत्या. नमस्कार, मी नमिता ताई बोडरे, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवती अध्यक्ष. तर आज मी आळेगावामध्ये आलेली आहे. रामोशी समाजातील महिलांसाठी माझ्या मनामध्ये एक चळवळ आहे. तर आज आम्ही बेल्ले गावातून जाऊन आलेलो आहे. तिथल्या महिलांची भेट घेऊन आळेगाव आलेलं. या महिलांचे काही प्रॉब्लेम असतील, जसे की विधवा महिलांसाठी योजना त्यांना भेटलेल्या नाही आहेत, घरकुल मंजूर झालेलं नाही आहे, तसेच शिलाई मशीन वगैरे त्यांना मोफत दिलेल्या नाही आहेत, असे त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ते आम्ही आज सोडवण्यासाठी इकडे आलेलो आहोत. आणि आम्ही नक्की प्रयत्न करू त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. लोकनेते दौलतराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याच्या युवती अध्यक्षा बोडरे मॅडम यांनी महिला सक्षमीकरणासाठी जो महाराष्ट्र दौरा चालू केला आहे, आज जुन्नर तालुक्यामध्ये सकाळी बेल्ला या ठिकाणी आणि आत्ता आळे या ठिकाणी महिलासाठी जो मेळावा उपस्थित केला आहे, त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहोत. तरी या ठिकाणी त्यांनी आता सांगितलं का, संजय गांधी प्रकरण असतील, घरकुलांसाठी असतील, अनेक योजना संघटनेच्या माध्यमातून संघटनेने हाती घेतला आहे. तर लोकनेते दौलतराज साहेबांनी जे महाराष्ट्र राज्याच्या जे उमाजी नाईक महामंडळ येणार आहे 200 कोटी रुपयाचे, त्या महिला बचतगटासाठी लवकरच प्रयत्न होणार आहे. तरी या महिलेला संधी भेटण्यासाठी हे संघटनेने काम हातात घेतले आहे. महिलांची कुठली अडचण असेल, रेशन कार्ड असेल किंवा विभक्त राहिलेली किंवा कसं कुठलीही अडचण असू द्या, ते आम्ही सॉल्व करतो. रंजना राजेंद्र गोखणे, सगळ्यांना नवीन वर्षाची शुभेच्छा.